नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहर अध्यक्ष सोलापूर। आज सिव्हिल हॉस्पिटलचे आपले अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना एक निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनाचा विषय असा होता, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेअंतर्गत पेशंटचे रक्त तपासणी जी आहे, रक्त तपासणी जी प्रक्रिया आहे, ती दिनांक 1/4/2022 ते दिनांक 16/9/2024 या काळात पेशंटची रक्त चाचण्यांचे करोडो रुपयांचा बोगस बिल काढण्यात आलेले आहेत। महिन्याला जवळजवळ 15 ते 20 लाखांची बिल हे काढत होते। ते टेंडरधारक जे आहेत ते साई डायग्नोस्टिक चे प्रोप्रायटर सोमनाथ स्वामी, प्रकाश हंजगे आणि डॉक्टर शैलेश पटणे असे त्यांची नावं आहेत। त्यांनी शासनाची नाही तर सामान्य जनतेची सुद्धा या माध्यमातून फसवणूक केलेली आहे। एका वेळेस डॉक्टरची चिठ्ठी नसताना, डॉक्टरचं कुठलंही सजेशन नसताना, संबंधित डॉक्टरचं कुठलं पत्र नसताना त्यांनी जे त्यांची ब्लड टेस्ट करून एका माणसाचे जवळजवळ 10 ते 12 ब्लड टेस्ट केलेले आहे। सामान्य जनतेमध्ये त्यांनी एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे। असं भीतीचं वातावरण निर्माण करून शासनाकडून करोडो रुपयाचे बिलं काढलेले आहेत। त्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे काही अधिकारी असतील किंवा महात्मा फुले योजनेअंतर्गत येणारे काही अधिकारी असतील हे सुद्धा त्या ह्याच्यामध्ये सहभागी आहे। मी डीन साहेबांना सांगितलं की 8 दिवसात संबंधितांवर 420 प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांनी जो शासनाचा अपहार केलेला आहे ते सगळे पैसे त्यांच्याकडनं जमा करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती केलेली आहे।